नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम सेट वन यातील पाच प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेले सर्व प्रश्न आपण सोडविणार आहोत सोडूया सहावा प्रश्न इन अ क्लास एट स्टुडंट्स आउट ऑफ ट्वेंटी एट हॅव अ डॉग ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम पा एका वर्गामध्ये एकूण अठ्ठावीस विद्यार्थी आहेत आणि अठ्ठावीस विद्यार्थ्यापैकी आउट ऑफ ट्वेंटी एट स्टुडंट्स आठ विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी म्हणून कुत्रा पाळलेला आहे समजा डॉग आठ विद्यार्थ्यांच्या घरी डॉग आहे सिक्स स्टुडंट्स हॅव अ कॅट सहा विद्यार्थी असे आहेत की त्यांनी घरी कॅट पाळलेली आहे हे सहा विद्यार्थी आहेत आणि टेन स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ दहा विद्यार्थी असे आहेत की त्यांनी त्यांनी डॉग आणि कॅट हे दोन्ही पण पाळीव प्राणी पाळलेले आहेत देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम तर किती विद्यार्थ्यांनी घरी कुत्रा किंवा मांजर डॉग किंवा कॅट यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे टोटल विद्यार्थी आहेत अठ्ठावीस लेट डी सेट घेऊ आपण डी सेट कशासाठी घेऊ डी सेट आपण सेट ऑफ स्टुडंट्स हॅविंग डॉग ॲज पेट ॲनिमल पेट ॲनिमल मग एन ऑफ डी काय होईल एट प्लस हे टेन पण होतील पहा कारण फक्त एट घेता येणार नाही आपल्याला कारण येन ऑफ डी डीमध्ये किती एलिमेंट आहेत ही संख्या दिलेली नाही आपल्याला तर आपण डी सेट कशासाठी घेतलेला आहे डी सेट घेतलेला आहे आपण आठ विद्यार्थ्यासाठी सेट घेतलेला आहे त्यामुळे आठ विद्यार्थ्याजवळ फक्त कुत्रा आहे पण दहा विद्यार्थ्याजवळ कुत्रा आणि मांजर हे दोन्ही पण प्राणी आहेत त्यामुळे आपल्याला डीसाठी एट प्लस टेन घ्यावं लागेल ऑफ डी काढण्यासाठी एट प्लस टेन घ्यावे लागेल हे होतील एटीन नंतर सी सेट घेऊ आपण सी सेट कशासाठी घेणार आपण सेट ऑफ आप, सेट ऑफ स्टुडंट्स हॅविंग कॅट ॲज पेट ॲनिमल प्रश्नामधले शब्द आहेत पा, मग एन ऑफ सी आपल्याला सिक्स प्लस टेन करावे लागेल हे होतील सिक्स्टीन पा, हे बोथ आहेत म्हणून आपण यांचं इंटरसेक्शन घेऊ डी इंटरसेक्शन सॉरी डी इंटरसेक्शन सी हा सेट कोणता होणार आहे सेट ऑफ स्टुडंट्स हॅविंग बोथ डॉग अँड कॅट ॲज पेट अॅनिमल मग एन ऑफ डी इंटरसेक्शन सी बोटची क्वांटिटी टेन आहे आता डी युनियन सी घेऊ आपण हा सेट कोणता होईल सेट ऑफ स्टुडंट्स हॅविंग At least having at least one pet animal one pet animal we know we know n of d union C has set n of d plus. एन ऑफ सी मायनस करावे लागेल आपल्याला एन ऑफ डी इंटरसेक्शन सी प हे एटीन आहेत हे सिक्स्टीन आहेत आणि हे टेन आहेत हे थर्टी फोर होतील आणि मायनस टेन म्हणजे ट्वेंटी फोर देअर फॉर नंबर ऑफ स्टुडंट्स ही संख्या कशी आलेली आहे प्रत्येकाजवळ किमान एक पेट ॲनिमल आहे ट्वेंटी फोर स्टुडंट्स असे आहेत की प्रत्येकाजवळ एक पेट ॲनिमल आहे डॉग किंवा कॅट आता नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला किती जणांजवळ नाही हे काढायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट हॅव डू नॉट हॅव एनी पेट ॲनिमल ट्वेंटी फोर प्रत्येकाजवळ एक आहे टोटल किती आहे ट्वेंटी एट आहेत मग ट्वेंटी एटमधून हे ट्वेंटी फोर मायनस केले आपल्याला टोटल स्टुडंट्स टोटल स्टुडंट्स त्यामधून मायनस करावं लागेल आपल्याला युनियन सी टोटल आपल्याला ट्वेंटी एट स्टुडंट्स दिलेले आहेत आणि युनियन ट्वेंटी फोर आलेले आहेत पाय फोर म्हणजे फोर स्टुडंट्स असे आहेत की त्यांच्याजवळ एक पण पेट ॲनिमल नाही नेक्स्ट सातवा प्रश्न रिप्रेझेंट युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम फॉर इच ऑफ द फॉलोईंग पहा हे दोन सेट दिलेले आहेत यांचा आपल्याला युनियन सेट घ्यायचा आहे पहा ए सेट आहे त्यामध्ये एलेमेंट आहेत थ्री फोर फाईव्ह आणि सेवन आणि बी सेट दिलेला आहे त्यामध्ये एलिमेंट आहेत वन फोर आणि एट युनियन सेट घ्यायचा आहे पहा हा एक सेट घेऊ आपण आणि हा एक सेट हा ए आणि हा बी युनियन सेट घेत असताना आपण कॉमन एलिमेंट जे आहेत ते एकच वेळेस काउंट करतो आणि ते येथे लिहिणार आहोत पहा कॉमन काय आहे येथे फोर आहे येथे फोर आहे म्हणजे एकच एलिमेंट कॉमन आहे फोर मग आता येथे थ्री फाईव सेवन थ्री फाईव आणि सेवन म्हणजे ए सेटमध्ये एलेवन किती झाले थ्री फोर फायू सेवन हा सेट एवढा आहे ये त्यामध्ये थ्री आहे फोर आहे फायव्ह आहे सेवन आहे पण हा फोर कॉमन आहे दोन्ही सेटमध्ये म्हणून आपण या छेदामध्ये घेतलेला आहे पहा वन फोर एट आता फोर घेतलेला आहे आपण वन आणि एट म्हणजे हा टोटल सेट झालेला आहे ए आणि बीचा युनियन सेट मग त्या सेटमध्ये एलेवन किती असतील जर ए युनियन बी त्या सेटमध्ये एलिमेंट थ्री फोर फाईव सेवन थ्री फोर फाईव सेवन वन आणि एट किंवा एट आणि वन फक्त आपल्याला डायग्राम काढायची हा सेट लिहायचा नाही आहे दुसरी पेअर दिलेली आपल्याला सेटची पी आणि क्यूची पीमध्ये एलिमेंट आहेत ए बी सी ई आणि एफ आणि क्यूमध्ये एलिमेंट आहेत एल यम यन ई आणि बी हे एलिमेंट क्यूमध्ये आहेत यांचा आपल्याला युनियन सेट घ्यायचा आहे पहा पीसाठी आपण एक सर्कल करू आणि क्यूसाठी एक सर्कल करू कॉमन काय आहेत पहा येथे बी आहे येथे पण बी आहे म्हणजे बी कॉमन आहे आणि येथे ई आहे येथे पण ई आहे म्हणजे बी आणि ई हे दोन कॉमन आहेत कॉमन येथे लिहून घेऊ आपण बी आणि ई मग आता राहिलेले कोणते आहेत ए ले ले सी एफ ए सी एफ आपण ए सी आणि यफ हा पी आहे हा क्यू सेट आहे पी पीचे एलिमेंट हेच आहेत ए बी सी ई एफ ए ए बी सी ई एफ म्हणजे पी एवढा सेट असल्यामुळे त्याचे एलिमेंट तेच आहेत परंतु कॉमन अस फक्त आपण येथे या छेद संचामध्ये लिहिलेले आहेत बी आणि ई लिहायची गरज नाही बाकी उरलेले कोणते आहेत एल एम एन एल एम आणि एन जर हा सेट लिहायचा असेल आपल्याला तर पी युनियन क्यू एलिमेंट कोणते येतील ए सी एफ ए सी एफ बी ई -E एल एम एन तिसरी पेअर दिलेली आपल्याला सेटची पा पास इक्वल टू सेट ऑफ ऑल एक्स एक्स सेट कसा दिलेला आहे त्यामध्ये एक्स हा प्रत्येक एलिमेंट प्राईम नंबर आहे बिटवीन एटी अँड हंड्रेड म्हणजे तो सेट कसा असेल एक्स इक्वल टू एटी आणि हंड्रेड मधला प्राईम नंबर आहे प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या एटी ते हंड्रेड यामध्ये प्राईम नंबर कोणते आहेत पा एटी ते हंड्रेडमध्ये एटी वन नाही एटी टू नाही एटी थ्री येईल नंतर एटी नाईन येणार आहे आणि नाइन्टी सेवन हे तीनच नंबर येतील आपले एटी एटी टू हंड्रेड या रेंजमध्ये फक्त तीनच नंबर आपले हे प्राईम नंबर आहेत पहा हे येतील प्राईम नंबर ये. पहा एटी टू हंड्रेड यामध्ये प्राईम नंबर्स हे तीनच आहेत एटी थ्री एटी नाईन आणि नाइंटी सेवन हा सेट झालेला आहे एक्सचा नंतर वाय सेट आपल्याला कसा आहे ऑड नंबर बिटवीन नाईंटी अँड हंड्रेड आता ऑड नंबर पाहिजे आपल्याला विषमसंख्या नाईन्टी अँड हंड्रेड पा नाईन्टी टू हंड्रेड यामध्ये आपल्याला कोणता पाहिजे ऑड नंबर पाहिजे ऑड नंबर वाय इक्वल टू ते नंबर कोणते असतील नाइंटी वन पण आहे ऑड नंबर आहे विषमसंख्या नाईंटी थ्री पण आहे नाईंटी फाईव्ह पण आहे नाइंटी सेवन पण आहे ऑड आणि नाईंटी नाईन पण ऑर्ड नंबर आहे आता यांचा आपल्याला युनियन सेट घ्यायचा आहे पहा हा एक्स हा वाय हा एक्स घेऊ हा वाय घेऊ कॉमन काय आहे फक्त नाईंटी सेवन कॉमन आहे पहा दोन्हीमध्ये हा नाइंटी सेवन कॉमन आहे नाईंटी नाईन नाही येथे आहे पण येथे नाही आहे फक्त नाईंटी सेवन कॉमन आहे कॉमन असलेला आपण येथे लिहिणार बाकी उरलेले कोणते आहेत एक्समध्ये एटी थ्री एटी नाईन म्हणजे एटी थ्री एटी नाईन वायमध्ये काय उरलेले आहेत नाइंटी वन नाईंटी थ्री नाइंटी फाईव्ह नाईंटी वन नाईंटी थ्री नाईंटी फाईव्ह आणि नाईंटी नाईन हा टोटल सेट झालेला आहे युनियन सेट नेक्स्ट आठवा प्रश्न मित्रांनो राईट डी सबसेट रिलेशन्स बिटवीन दी फॉलोईंग सेट्स पहा येथे आपल्याला काही सेट दिलेले आहेत आपल्याला सबसेट रिलेशन पाहिजे कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे तर पहा यक्स सेट कसा आहे सेट ऑफ ऑल कॉर्ड्री लॅटरल्स वाय सेट सेट ऑफ ऑल रोम्बोसेस यस आहे स्क्वेअरचा टी सेट आहे पॅरलेलोग्रामचा आणि व्ही सेट आहे रेक्टँगलचा तर यामध्ये आपल्याला सबसेट रिलेशन पाहिजे यासाठी आपल्याला थोडी बेसिक माहिती आवश्यक आहे पहा एक्स सेट कशाचा दिलेला आपल्याला सेट ऑफ ऑल क्वाड्री म्हणजे सगळ्या प्रकारचे कॉर्ड्री लॅटरल हे सगळे क्वॉड्री लॅटरल या सेटमध्ये आहेत पहा एक्समध्ये म्हणजे रोम्बोस पण आहेत यामध्ये रोम्बोस म्हणजे ऑल साईड्स आर इक्वल समजा या प्रकारचा हा रोम्बोस पण आहेत यामध्ये स्क्वेअर पण आहेत म्हणजे सेट कसा असे, असेल असेल तो फक्त समजण्यासाठी लिहितो आहे मी हे लिहायची गरज नाही फक्त आपल्याला सबसेट रिलेशन एका सेंटेन्समध्ये लिहिता येईल पण क्लिअर समजण्यासाठी सेट ऑफ ऑल कॉड लॅटर्स त्याप्रमाणे एक सेट आपण या प्रकारे लिहिलेला आहे स्क्वेअर पण आहेत या एक सेटमध्ये स्क्वेअर पण आहेत स्क्वेअर कसा असतो प्रत्येक अँगल नाइंटीचा असतो आणि प्रत्येक साईड इक्वल असते हा झाला स्क्वेअर सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम्स पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभूत चौकोन फक्त अपोजिट साईड्स कसे असतात पॅरल असतात आणि इक्वल असतात हा झाला पॅरलेलोग्राम सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स रेक्टँगल कसा असेल पहा या प्रकारचा रेक्ट अँगल आयत म्हणजे हे अँगल नाइंटीचे असतात ऑपोजिट साईड्स इक्वल असतात आणि पॅरल असतात सेट आपला या प्रकारचा आहे त्यामध्ये हे सर्व कॉर्डरीटर आहेत वाय सेट कशाचा आहे पहा सेट ऑफ ऑल रोम्बोसेस त्यामध्ये फक्त रोम्बोसेस आहेत वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे मेजरमेंट वेगवेगळे असणारे साइडचं मेजरमेंट वेगवेगळे असणारे रोम्बोस आहेत म्हणजे समभूत चौकोन फक्त सर्व साइडस या इक्वल आहेत हा रोमबोस रोम्बोसचा सेट आहे तो आता यस सेट आपल्याला दिलेला आहे ऑल स्क्वेअर्स म्हणजे या सेटमध्ये स्क्वेअर्स आहेत हा स्क्वेअर काढलेला आहे प्रत्येक साईड इक्वल आहे प्रत्येक अँगल नाइंटीचा आहे हा होईल स्क्वेअर म्हणजे साईडचं मेजरमेंट वेगवेगळं असणार आहे स्क्वेअरचा सेट आहे तो आपण येथे एकच एलिमेंट लिहिलेला आहे नंतर सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम्स टी सेट कसा आहे पॅरलेलोग्राम्स आहे पॅरलेलोग्राम म्हणजे या प्रकारचा पहा ऑपोजिट साईड्स पॅरेल असतात इक्वल असतात हा झाला पॅरिलोग्राम आणि सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स फी सेट रेक्टँगलचा सेट दिलेला आहे आपल्याला म्हणजे आयत वेगवेगळी लेंथ आणि ब्रीथ असताना वेगवेगळे आयत आहेत ह्या सेटमध्ये वेगवेगळे रेक्टँगल या सेटमध्ये आहेत आपण एकच एलिमेंट घेतलेला आहे एकच रेक्टँगल काढलेला आहे ते आपण हा होईल रेक्टँगल पहा अपोजिट साईड्स इक्वल असतात आणि पॅरलर पण असतात आता येथे आपल्याला सबसेट रिलेशन कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे पहा यक्स सेटमध्ये काय आहे सगळ्या प्रकारचे कॉर्डरी आहेत आता वाय दिलेला यस टी आणि व्ही म्हणजे हे सर्व सेट या सेटमध्ये पण येतील बरोबर आहे म्हणजे ह्या सर्व सेटचे एलिमेंट या पण सेटमध्ये आहेत कारण हा सेट कशाचा आहे ऑल कॉर्डरी लॅटरलचा आहे यामध्ये सर्व कॉर्डरी आहेत त्यामुळे आपण असं लिहू शकतो पहा हा वाय सेट वाय सेट सबसेट असेल यक्सचा बरोबर आहे त्याप्रमाणे हा वाय सेट सॉरी वाय घेतला आपण यस हा यस सेट पण सबसेट आहे यक्सचा नंतर टी हा पण सेट सबसेट आहे यक्सचा आणि व्ही हा पण सबसेट आहे यक्सचा कारण हे सर्व एलिमेंट यामध्ये आहेत त्यामुळे हे चारही सेट या सेटचे सबसेट आहेत पहा नंतर आपल्याला असं लिहू शकतो आपण यस सबसेट व्ही पहा यस म्हणजे स्क्वेअरचा सेट आहे व्ही कशाचा सेट आहे रे रेक्टँगलचा आहे म्हणजे स्क्वेअर हा एक प्रकारे रेक्टँगल पण असतो परंतु रेक्टँगल हा स्क्वेअरच असेल असं नाही परंतु प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतो म्हणून स्क्वेअर सबसेट आहे व्हीचा असं लिहिलेलं आहे आपण कारण स्क्वेअर म्हणजे एक प्रकारचा रेक्टँगल पण आहे नंतर असं लिहू शकतो आपण यस सबसेट टी पा स्क्वेअर सबसेट आहे टीचा म्हणजे स्क्वेअर हा पॅरलेलोग्राम पण होईल कारण ऑपोजिट साईड्स इक्वल आहेत पॅरलेल आहेत हे पण स्टेटमेंट आपलं बरोबर आहे नंतर यस सबसेट आहे वायचा कारण रोम्बोस पण होईल कारण ऑल साईड्स इक्वल आहेत पा स्क्वेअर असेल तर तो एक प्रकारे रेक्टँगल पण असतो एक प्रकारे तो पॅरलेलोग्राम पण असतो आणि रोम्बोस पण असतो परंतु प्रत्येक रोम्बोस प्रत्येक रेक्टँगल प्रत्येक पॅरलेलोग्राम हा स्क्वेअरच असेल असं नाही परंतु प्रत्येक एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम अँड इज अ रोम्बोस पाय हे चार स्टेटमेंट मिळाले आपल्याला हे तीन मिळालेत आपण असंही लिहू शकतो व्ही सबसेट आहे टीचा पाच प्रत्येक रेक्टँगल हा पॅरेलोग्राम असतो म्हणून व्ही सबसेट टी लिहू शकतो आपण आणि असंही लिहिता येईल वाय सबसेट टी पा रोम्बोस हा सबसेट आहे पॅरेलोग्रामचा प हा रोम्बोस आहे हा स्क्वेअर आहे हा पॅरेलोग्रॅम आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या तुमच्या लक्षात येईल नंतर हा रेक्ट अँगल आहे याप्रमाणे आपण सबसेट रिलेशन काढलेले आहेत नेक्स्ट येथे पहा मित्रांनो इफ यम इज एनी सेट यम हा कोणता एक सेट आहे समजा आपण यमचे एलिमेंट घेऊ वन टू थ्री आणि फोर हा यम एनी सेट दिलेला दे आहे देन राईट यम युनियन हाय फाय म्हणजे एम टी सेट याला म्हणतात फाय याला म्हणतात एम टी सेट एम टी सेट बरोबर आपल्याला रिलेशन घ्यायचे आहेत आता एम टी सेट म्हणजे काय असेल त्यामध्ये एलिमेंट एकही नसेल म्हणजे एम टी असेल तो सेट एम आणि ह्या फाय एम टी सेटचा आपल्याला युनियन घ्यायचं आहे प एम सेट घेतला आपण आणि हा हा फाय सेट आहे एम टी सेट आहे आणि हा यम ये यांचं युनियन घेतलं तर यामध्ये एलिमेंट किती येतील कॉमन काहीच नाही याच्यात कारण हा एम टी आहे एममध्ये एलिमेंट कोणते आहेत वन टू थ्री फोर एमचे एलिमेंट लिहू आपण वन टू थ्री आणि फोर पहा दोघांचं युनियन घेतलं तर हा सेट कोणता तयार होईल पहा यम युनियन फाय पहा या सेटचे जर एलिमेंट लिहायचे तर आपण काय लिहिणार वन टू थ्री फोरच लिहिणार वन टू थ्री आणि फोर कारण येथे एलेमेंट नाही येथे एलिमेंट नाही परंतु हे एलिमेंट म्हणजेच काय वन टू थ्री फोर म्हणजेच एम म्हणजे एम सेटचे एलिमेंट आहेत म्हणजे एखादा कोणताही सेट घेतला आपण आणि एम टी सेट दोघांचं युनियन घेतलं तर तोच सेट येतो वन टू थ्री फोर म्हणजे येथे यम सेट से आलेला आहे म्हणजे आन्सर काय येईल फक्त यम आपण युनियन घेतलेलं आहे तोच सेट आलेला आहे यम बरोबर आहे आता त्यांचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे हे पहा इथे इंटरसेक्शन झालेलं आहे इंटरसेक्शनमध्ये एलिमेंट आहेत का म्हणजे या याच्यामध्ये एलिमेंट आहेत का एकही एलिमेंट नाही आलेला म्हणून तो कसा आहे हा एम टी सेट आलेला आहे म्हणजे इंटरसेक्शन घेतलं तर तो सेट कसा येतो एम टी येतो आणि युनियन घेतलं तर तो सेट कसा राहतो तोच राहतो ज्या सेटबरोबर युनियन घेतला आपण तोच सेट येतो म्हणजे हे आपले आन्सर असतील नेक्स्ट दहावा प्रश्न मित्रांनो ऑब्झर्व दी वेन डायग्राम अँड राईट डी गिवन सेट्स पा वेन डायग्रामवरून आपल्याला हे सर्व सेट त्यांचे एलिमेंट लिहायचे आहेत पहिला सेट युनियन लिहायचा आहे युनियन सेट कोणता होणार आहे म्हणजे सर्व एलिमेंट येतील त्यामध्ये या पूर्ण सेटमध्ये असलेले एलिमेंट प्रथम हे लिहू आपण टू थ्री सेवन टू येईल थ्री येईल सेवन येईल वन फाईव्ह येईल नंतर टेन एट नाईन टेन एट नाईन मागं पुढे झाले तरी चालतात हे फक्त विसरले नाही पाहिजेत नंतर युनिव्हर्सल सेटमध्ये हे पण बाहेरचे पण येणार आहेत फोर थर्टीन आणि एलेवन फोर थर्टीन आणि एलेवन नंतर ए सेट पाहिजे आपल्याला ए सेटमधे एलेमेंट कोणते येतील पहा ए सेट एवढा आहे हा सर्कल सर्कलमधले पूर्ण एलेमेंट येतील टू थ्री सेवन वन फाईव टू थ्री सेवन वन फाईव्ह बी सेट पहा बी सेटमधले एलेमेंट एट नाईन टेन वन फाईव एट नाईन टेन वन फायू या युनियन सेटचे एलेमेंट लिहायचे आहेत म्हणजे पा हा सेट हा सेट आणि हा सेट एवढे एलेमेंट लिहायचे आहेत आपल्याला ए युनियन बी ए युनियन बी पा फक्त हे एलेमेंट टू थ्री सेवन टू थ्री सेवन नंतर हे छेदसंच्यामधले किती आहेत वन फायू वन आणि फायू आणि टेन एट नाईन टेन एट नाईन नंतर ए इंटरसेक्शन बी ए इंटरसे सॉरी पा ए इंटरसेक्शन बी यामध्ये एलिमेंट कोणते लिहिणार आपण ए आणि बीचं इंटरसेक्शन झालं म्हणजे छेद झाला त्यावेळेस कोणते एलिमेंट आहेत येते वन आणि फाईव्ह म्हणजे फक्त हेच येतील वन आणि फाईव वन आणि फाईव नेक्स्ट अकरावा प्रश्न मित्रांनो फक्त फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे पहा एन ऑफ एची व्हॅल्यू दिलेली आहे एन ऑफ बी क्वांटिटी दिलेली आहे ही पण क्वांटिटी आहे फक्त ही क्वांटिटी आपल्याला काढायची आहे पहा फॉर्म्युला कसा आहे आपला विनो ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस करतो आपण यांचं इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी ही व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला एन ऑफ आप ये सेवन दिलेले आहेत एन ऑफ बी थर्टीन आहे मायनस करायचे आहेत फोर हे होतील ट्वेंटी आणि यामधून फोर मायनस होतील म्हणजे आन्सर येईल आपलं सिक्स्टीन देअर फॉर एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू सिक्स्टीन अशा प्रकारे सेट्स या चॅप्टरमधील सर्व प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट, सेट आपण सॉल्व केलेला आहे मित्रांनो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद